नवीन पनवेलमधून पनवेलला जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साठत असल्याने वाहन चालकांना पाण्यातून गाडी चालवावी लागते. यात दुचाकी घसरून अपघात होतात, त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यापूर्वीच त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक तेजस कांडपिळ यांनी केली आहे. गाडी नदीच्या काठावर 10 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. यामध्ये नवीन पनवेल बाजूला सिमेंटचे 4 ब्लॉक तयार करून बसविण्यात आले आहेत. पावसात या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पाणी साचत असून वाहन चालकांना त्रास होत आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात, त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आतमध्ये साठलेले पाणी तसेच राहते. याशिवाय त्या ठिकाणी वाहून येणारी माती नदीच्या पात्रात न जाता येथील दुभाजकाजवळील जाळीला अडकून राहून गटार मातीने भरून जात असल्यामुळे वरून येणारे पाणी नवीन पनवेलकडे येण्याचा मार्ग असलेल्या ब्लॉकमध्ये जाते. तेथून पाण्याचा निचरा होण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून गाडी न्यावी लागत आहे. आतमध्ये शेवाळ झाल्याने दुचाकी वाहने घसरत आहे. त्यातच रात्रीच्या वेळेस या मार्गात विजेची सुविधा नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी शुक्रवारी सकाळी या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत समीर मोरे, पंकज अष्टीवकर, अनिकेत खुटकर आणि रेल्वेचे ठेकेदार उपस्थित होते. गटारात माती अडकून भुयारी मार्गात पाणी साचू नये यासाठी तेथे काय उपाययोजना करता येईल याची चर्चा करून 5 जून पूर्वी ते काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.